डीआरडीओने हाय स्पीड फ्लाइंग विंग यूएव्हीची चाचणी केली आहे. हे तंत्रज्ञान भारताच्या स्टेल्थ कॉम्बॅट ड्रोन घातकसाठी विकसित करण्यात आलेलं आहे. मानवविरहित विमान हे भविष्यातल्या युद्धतंत्रातलं एक महत्त्वाचं शस्त्र आहे. त्यात हे तंत्रज्ञान महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. जगातल्या मोजक्या देशांकडे हे तंत्रज्ञान निर्मितीचं कौशल्य आहे, ज्याच्यामध्ये आता भारताचा समावेश झाला आहे. कर्नाटकमधल्या चित्रदुर्ग इथे ही चाचणी यशस्वीरित्या पार पडली. या फ्लाइंग विंगची वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत? कोणत्याही धावपट्टीवरून उड्डाण करण्याची क्षमता, पूर्णतः ऑटोमॅटिक संचलन, मानवी पायलटची आवश्यकता नाही, ग्राउंड रडारचीही आवश्यकता नाही, भारतीय लष्कराची ताकद यामुळे अनेक पटीने वाढणार आहे, GPS डेटा वापरणारी स्वदेशी गगन यंत्रणा हे याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य, आणि मानवविरहित लढाऊ विमान बनवण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचं आणि मोठं पाऊल असणार आहे. असं तंत्रज्ञान असणाऱ्या मोजक्या देशांच्या यादीत आता भारताचा समावेश झाला. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.